आता हे असं चाललेलं खेकडं घ्यायचं, एक चालते खेकडं असं जिवंत खेकडं घ्यायचं आणि त्याच्या नांग्या मोडायच्या. ह्या नांग्यांचं पाणी करायचं चेचून आणि याचा रश्यामध्ये टाकायचा. रस्सा खूप छान होतो आणि पावसातच खेकडी मिळतात, पावसाचेच खेकडी चांगले असतात. हे असं कट करायचं आणि बघा हे असं उघडायचं, ही त्याची घाण असते, ही घाण सगळी काढून टाकायची. पावसातली खेकडी कशी भरीव असतात त्यामुळे खायला पण चांगली असतात, चवदार. हे असं केलं, हे असं तयार होते. त्यानंतर आपण याच हे सोपं आहे एकदम असं खोलायचं. हा त्याचा मेंदू असतो पूर्ण, हा पण चटणी मीठ भाजून खायला छान लागतो. हे बाजूला करायचं आणि हा त्याचा पेंदा असतो, हा रश्यामध्ये टाकायचा. याची पहिली घाण सगळी काढून घ्यायची, अशी घाण सगळी काढायची. सगळी घाण काढून झाली की या नांगड्या त्याच्या या सगळ्या नांगड्या हा पेंदा धुण्यासाठी तयार ठेवायचा. हा नांगा वेगळाच ठेवायचा, हे सगळं तयार करायचं. हे असे तयार झालेले आहेत, रश्यासाठी तयार झालेले आहेत. रश्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि त्यानंतर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.